शिवसेना शिंदे गटाच्या युतीनंतर त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गट सामील झाला आहे. यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिंदे गटात खदखद असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र या अफवा असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून महाविकास आघाडी सोडली असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता साहजिक आहे, कोणाला वाटतं की मला मंत्रिपद मिळावं? आणि मंत्रिपद आता निश्चितच स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही आता लवकरात लवकर ह्या आठवड्यात आम्ही मंत्रिपदाचं वाटप करू, त्याच्यामुळं आता ते होणारच आहे. त्याच्यामुळं आता काही अडचण नाही. अधिवेशनसुद्धा 17 तारखेला आहे आणि त्याच्यात आज आता 7 तारीख आहे. या मध्यंतरी आता या लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं शिंदे साहेबांना आणि अधिवेशनाच्या आधी होईल स्वतः त्यांनी डिक्लेअर केलं ना. आता कोणी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं की आम्ही अधिवेशनापूर्वी हे मंत्रिमंडळाचा विस्तार करू. अजित दादा आल्यामुळं काही त्रास होणार नाही, उलट आता विकासाला गती येईल. आणि मला एक सांगायचं की त्रास वगैरे हा काही विषय नाही. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळं काही हा विषय येत नाही. सगळ्यांची ओरड होती की अजित पवार निधी देत नाही, बाहेर पडण्याचं मुख्य कारण तेच होतं ना? तर बाहेर पडण्याचं कारण आमचं तेच होतं आणि ते मान्य करतोय आम्ही. पण त्यावेळेस मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. कोणते? उद्धव साहेब ठाकरे होते. आणि ते लक्ष देत नव्हते, त्याच्यामुळंही आमची ओरड होती. आम्ही अनेक वेळा ही व्यथा मांडली होती. पण आता एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित दादा आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी या सगळ्या म्हणजे सहना होणार आहे काय आपण सगळं म्हणा की पहिलं कसं होतं की पहिलं उद्धव साहेब येतच नव्हते मंत्रालयात. कुठं आपण बघितलं असं, स्वतः राष्ट्रवादीनं डिक्लेअर केलं की 2 आलेले आहे काय. मग मला सांगा, निधी वाटप करत असताना साहजिक आहे ज्योतिओ आपापला पक्ष वाढण्यासाठी काम करतो. म्हणून मला सांगायचं की एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास मंत्रालयात वर्षावर असतात आणि उद्धव साहेब हे कधीच त्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणून जे काही परिस्थिती उद्भवली होती ही याला कारणीभूत उद्धव साहेबसुद्धा आहे.